tenniscricket. In India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. जरूर मिला ले पांचवे चेंडू पर रिवर्स अटेम्प्ट करतो है अजय धुळे फेवरेट शॉट आणखी एक थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार मात्र बाळारामच्या विरोधात टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 24 वर. रिवर्स स्वीपनं खातं उघडलं होतं ते अजयनं पुन्हा एकदा रिवर्स स्ट्रोक व्हॉट अ शॉट अगेन इट्स मॅक्झिमम षटकार. थँक्यू. काय सुरुवात आहे पा अंक्या जाऊन पोहोचले 30 वर 30 लॉस ऑफ 2 विकेट्स. अगेन स्वीप क्लीन हिट. आता क्षेत्र निवडलंय ते फाईन लेगचं 1 बाउन्स सीमारेषा बाहेर अजयचा चौकार. तीन षटकार आणि 4 चौकार या इनिंग मध्ये आपण पाहिलेत. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला थोडासा निराश आहे तो मात्र अजय. फटका खेचायचा होता कव्हरच्या दिशेने परंतु एकच धाव मिळते इनसाइड एजच्या स्वरूपात संख्येवर. बॅकफुटला जाऊन पंच करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक आहे. इनफील्डला तर क्लिअर केलंय चेंडू जाईल का सीमा पार परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र फील्ड होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात विवेक आणि अजयनं आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 वरती 50 58 लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगला फटका अजय मात्र जो चेंडू येतोय तो सीमारेषा बाहेर दाडतोय. अफलातून फलंदाजी अजय धुळेची. टीमची धावसंख्या 64. जुवेली संघाचे हे शिलेदार तुटून पडलेत इनगाव संघाच्या गोलंदाजांवरती. पुनश्च तोच प्रयत्न होता थोडा धीम्या गतीने मात्र हा चेंडू आला. खेळपट्टी 3रा दिवसाची आहे. थोडस वळण देखील मिळते गोलंदाजाला. षटक क्रमांक 4 समाप्त. धावसंख्या झाले ती मात्र 64. 2 बाद 64. आता किती टोटल असेल स्कोर कार्ड वरती जुवेली संघाची ती मात्र इनगाव संघाच्या विरोधात. सोन्याचा उंगवला मंडप फुलांनी सजविला. मेच्या 7 तारखेला माशा जलमला वरईला. मेच्या 7 तारखेला माशा जलमला वरईला. चला चला नाचू चला धमाल करू नितीन दादाच्या बर्थडेला. चला चला नाचू चला धमाल करू नितीन दादाच्या बर्थडेला. 64 धावसंख्या धावफलकावरती आहे. अजयचा आपण विचार केला तर वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येवरती साकारतोय. या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतल्यानंतर मात्र जो त्याचा जो आत्मविश्वास आहे द्विगुणित. कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये यावर्षी जुवेली संघाने प्रतिनिधित्व केलं होतं. करणनं मात्र करंट दिला खरं तर पहिलाच धक्का दिला तो इनगाव संघाला. 4 चेंडूंमध्ये 20 धावा त्यानं मात्र कुठल्या अक्षरशः पहिल्याच सुरुवात करून दिली. विवेकाला थोडासा धीम्या गतीने खेळतोय परंतु त्याचे बॅटमधून मोठे फटके येत आहेत. 11 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येचे योगदान आहे. विश्वनाथ थोडासा नाराज असेल की सगळे तुटून पडले मला मात्र संधी माझी मात्र संधी हुकली. 64 धावा झाल्यात. लास्ट ओव्हरमध्ये मात्र आपल्या स्पेलचं सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत त्याच एंडनं ज्या एंडने 24 धावा दिल्या होत्या बाळाराम. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. पाहूया आता या धावा कमी देण्याचा तो प्रयत्न करेल परंतु हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेप्थ ओव्हरचं हे षटक आहे बाळारामचं.
64 धावसंख्या धावफलकावरती। बाळाराम गोलंदाजी करतोय, विवेकला प्रयत्न तोच होता, स्क्वेअर लेगला चेंडू अतिशय वेगाने मात्र गेलाय, चेंडू फील्ड देखील होतोय, एकच धाव फक्त या चेंडूवरती, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 65। आज आणि उद्या तुम्हाला धावसंख्येचा पाऊसच आणि पाऊसच पाहायला मिळेल, आणि ह्या क्रीडांगणाच्या परिसीमा देखील या सर्व फलंदाजांना फार कमी वाटतायत की काय। स्क्रीन देखील ऑन होते, थँक्यू। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु चेंडू हवेत आहे, गॅप शोधले ती मात्र अजयनं, चेंडू जातोय तो मात्र जनमान क्रिकेट संघ वरईच्या स्टँडच्या दिशेनं, तिसरा रिव्हर्स स्वीपचा चौकार या फलंदाज अजयच्या बॅटमधून। थँक्यू थँक्यू। अजयच्या संपूर्ण 8 चेंडूंचा विचार केला तर एकाच चेंडूवरती त्याने सिंगल घेतले, बाकीच्या सगळ्या चेंडूंवरती दुहेरी चौकार षटकार। स्वीप करतोय, व्हॉट अ शॉट, अविश्वसनीय, दर्जेदार, अद्भुत। अजय धुळेच्या बॅटमधून निघालेला हा स्क्वेअर लेगच्या दिशेनं स्वीपचा दर्जेदार षटकार। टीमची धावसंख्या झाली 73, या स्पर्धेतील हायएस्ट धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र 31, 9 चेंडूंमध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय, चौकार आला या चेंडूवरती। पाठलाग केला होता चेंडूचा, बघूया काय निर्णय असेल तो मात्र पंचांचा, एक धाव तर कंप्लीट केले बरोबर, करणने जे आक्रमण स्वीकारलं होतं। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय चेंडू, मात्र घनगळत चाललाय पुनश्च, मात्र डीप थर्डमॅन रिजन मध्ये आणखी एक चौकार, रिव्हर्स स्वीपच्या फटक्यानं चौकार ठोकला होता पहिल्या चेंडूवरती, आणि इनिंग देखील कंप्लीट करतोय अजय धुळे आपल्या रिव्हर्स स्वीपच्या चौकारानिशीच। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 87 वरती, भलं मोठं आव्हान असेल ते इनगाव संघाच्या विरोधात, 30 चेंडूंमध्ये 88 धावा करायचे आहेत, आणि अजयच्या पारीचा आपण विचार केला तर वै